सध्या सगळीकडेच पॅरिस ऑलिम्पिकची चर्चा सुरू आहे. विनेश फोगटने गेल्या वर्षभरात वैयक्तिक आयुष्यात मोठा संघर्ष केल्यानंतर महिलांच्या कुस्तीत 50 किलो वजनी गटातून अंतिम फेरीत धडक मारली होती. यानंतर संपूर्ण देशभरातून विनेशवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत होता. याशिवाय भारताचं 4th पदक सुद्धा निश्चित झालं होतं. पण सगळीकडेच आनंदाचं वातावरण असताना विनेश अपात्र ठरल्याची धक्कादायक बातमी समोर आली. यावर आता आपले मराठी कलाकार व्यक्त झाले आहेत. अनेक कलाकारांनी तुझं डिस्क्वालिफाय होणं जिव्हारी लागलंय असं म्हणत पोस्ट केल्या आहेत. तर अभिनेता आस्ताद काळे पोस्ट करत म्हणतो, मला खात्री आहे की यात कोणीही बेपर्वा नव्हतं, ना सपोर्ट स्टाफ ना खेळाडू. मला खरंच खात्री आहे की ही फक्त एक प्रामाणिक चूक होती. भारताने एक पदक निश्चितपणे गमावलंय. विनेश ही स्पर्धा हरली, पण तिने या क्रीडा जगात मिळवलेला सन्मान, देशात मिळवलेला आदर ती कधीही गमावणार नाही. अनेक प्रेक्षकांनी कमेंट्स करत हळहळ व्यक्त केली. मराठी कलाकारांप्रमाणेच बॉलिवूड कलाविश्वातून सुद्धा विनेश फोगट अपात्र झाल्याबद्दल दुःख व्यक्त करण्यात आलं. विनेशचं वजन मर्यादेपेक्षा अंदाजे 100 ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. आता स्पर्धेच्या नियमानुसार विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही, त्यामुळे सर्वत्रच हळहळ व्यक्त करण्यात येते. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.